आणि जर बायका फक्त चूल आणि मूलच करत असेल तर आम्ही पुरुषही काय तीर मारतो रोज उठून. पण तू का बदलायला निघालाय संसाराचे नियम? ते काय आज तयार झालेत का? आमच्या चिरंजीवी बरोबर या ईश्वर वाद बोल नका. त्यांचं लेक्चर सुरू झालं ना कान झडून जातील. आम्हाला तरी कुठं पडतं यांचं? पण लेक्चर कोण ऐकून घेणार? पण मी बोलायला जातो ना बसतो. तुम्ही पण तेच करा. तेच शहाणपणाचं आहे. ते तुमचं इंग्रजी शिक्षण सुरू करा. ए फॉर एपल, बी फॉर बॅपल. मला तुम्ही सांगता का कुठे काय ठेवलंय ते? म्हणजे मी मी जेवणाची तयारी करते. हे बघ, तुझी सुने म्हणून चला दाखवते. तू संपव रे पोहे, चल दाखवते. बाई कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली देव जाणे. बहुतेक सर्व पित्री अमावस्येला असणार. तुला मी महिन्याला 3000 रुपये देईन. ठीक आहे? ठीक आहे दादा. गुड. आणि हे बघ, काम प्रामाणिकपणे करायचं, उगाच गप्पा मारत बसायचं नाही. आणि हे जे हॉटेल आहे ना, याची सगळ्याची व्यवस्थित स्वच्छता राखायची. कळलं? गुड. जा उद्यापासून कामावर. अरे चिकण्या, हा तुला एकदा सांगितलेली भाषा कळत नाही काय? हा का तुला फक्त हातपाय तोडायचीच भाषा कळते? हा ये डोक्यात जाऊ नकोस काय? आपल्या डोक्यात जाऊ नकोस. पहिलाच सांगतोय, नाहीतर हिथून पाठवीन पांढऱ्या गाडीतनं. आणि तिथनं सरळ वरती बिना पासपोर्ट. फोटोला हार लावायची वेळ नको आपल्याला. तुम्ही तुम्ही जरा समजून घ्या, मला हप्ता द्यायला नाही जमणार. हप्ता द्यावा लागेल. हप्ता नाही तर हॉटेल पण चालू होणार नाही. मग बस घरात वडापाव बनवत. डोक्यात जाऊ नको आपल्या. एकदाच आणि तुला एकदम फास्ट सांगतो, आपल्याकडे पार्सल पोचला पाहिजे ताबडतोब. काय दादा, मला नाही करायचंय काम, जातो. ए जरा थांब ना. The point at which the extension increases without the increase in load is known as the yield point. The point at which the extension increases without the increase in load is known as the yield point. Lai bhari. Rundhana, tumhi kiti jagdes ta abhyas karta na? अहो तुम्ही ताट इथे कशाला आणलं? मी आले असते. म्हणजे तुमच्या अभ्यासाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून. एक काम करा, या इथे बसा. खरंच बसा. हे घ्या, थोडा वेळ तो अभ्यास बाजूला ठेवा आणि जेवण करून घ्या. आनंदीताई, खरंच किती जीव लावताय तुम्ही मला. तुम्हाला बघून मला माझ्या ताईचीच आठवण झाली. खरंच तुम्ही एवढं सगळं केलं म्हणूनच मला अभ्यास करता आला. आणि एवढ्या सगळ्यांचं जेवण तुम्ही एकट्याने केलं. मला खरं सांगू का वृंदाते, मला ना स्वयंपाक करायला खूप मजा येते. आणि आज सुद्धा आली. खरं तर तुमचं स्वयंपाक करत इतकं झाक आहे ना, खूप झाक आहे. काय झालं, तुम्ही अशा का पाहता? तुम्ही झाक, खूप झाक म्हणता. पण आनंदताई, आता प्रसाद पण येईलच, आम्ही एकत्र जेवायला बसू. पण आता तुम्ही दिवसभर खूप काम केलंय, दमला असाल. तुम्ही पटकन जेवून घ्या आणि आराम करा. बाकी सगळं काम आता मी करीन. ऐका ना वृंदाताई, म्हणजे प्रसाद आता येतील तेव्हा येतील, पण तुम्ही फक्त चव घेऊन बघा ना. म्हणजे मी माझ्या पद्धतीने केलंय ना, म्हणून म्हणते. मला तुमच्या घराची चव माहिती नाही आहे. आज म्हणजे एकदा बघा काही कमी जास्त आहे का, नाही तर मी परत करते. जेवण एकदम तुमच्यासारखं झालं. म्हणजे तुमच्यासारखंच एकदम झाक. ताच्या ताच्या असं वाटत ना, गळाच दाबावा त्या म्हाताऱ्याचा. अरे किती बोलतो थेरडा. शी चक्रम कुठला. एक दिवस काय आलाय, एका दिवसात पार भुगा करून टाकला माझ्या मेंदूचा. बरं तो तर तो वरताय त्याची ती सून.
मला येऊन म्हणते मावशी आज माझ्या हातचं जेवण बघा. विंडो फुटली गेली लगेच किचन मध्ये नाचायला. गरज होती मी आला ना त्या वृंदाला अभ्यास करायला. वे तू त्या लोकांना बोलवलेस का त्या वृंदाला त्रास व्हावा म्हणून? पण तिला तर त्यांचा उपयोग होतोय. ते लोक आले नसते ना तरच बरं झालं असतं ग. आज ती मिठाई नाहीये ना तर सगळी कामं त्या वृंदाला करावी लागली असती. पण त्या सासूसुना त्या घुसून बसल्या आहेत ना त्या किचन मध्ये. मी तुला सांगते लले ना माझी मैत्रीण ग तिचं डोकं ताळ्यावर आणायला हवं. ना तिला धड अक्कल त्या सुनेशी वागण्याची ना धड अक्कल त्या नवऱ्याशी वागण्याची. सगळ्यांना डोक्यावर चढवून ठेवलेलं आहे. काय होणार नवरा बघितलास ना तो खेरडा तात्या कसा वागतो तो. त्याला तरी कळतं का कसं वागायचं ते. अरे आपण पाहुण्यांकडे आलो वागण्याच्या काही मर्यादा पाळायच्या की नाही. समोर बाई माणूस आहे त्याचं काही भान नाही. अख्खं आयुष्य ते अच्छा करण्यातच गेलंय ना. बुद्धी आहे कुठे अक्कल वापरली आहे कधी? साधं त्याला इंग्रजी असं म्हणता येत नाही. विंग्रजी विंग्रजी म्हणतो आणि स्पर्धा करायला निघालाय माझ्याशी. चोरगे बाई याव का आत आम्ही? चोरगे बाई आल्यापासून आपल्या दोघांमध्ये लय खटके उडत आहेत तर त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागायला आलोय. आय एम सॉरी. आम्ही आमच्या मिसेसला म्हणलं पण याला आपण मस्तपैकी पॉश मध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहूया आपल्या लेख आणि सुनेल घेऊन. यायले इकडं आणले कुठं या थुकरड बंगल्यामध्ये? नक्की काय मुद्दा आहे? चोरगे बाई हे आम्हाला तुमचं आवडलं बघा डायरेक्ट मुद्द्यावर. तर आमची तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही आमच्या मिसेसला सांगा तुझ्या नवऱ्याने लेखाला घेऊन त्या हॉटेलमध्ये राहा. त्या तात्याला मी या माझ्या भिकारड्या बंगल्यात नाही ठेवणार. म्हणजे तुम्ही कसं तुम्ही आकडून बाहेर काढलं की आम्ही बाहेर निघायला मोकळं. म्हणजे तुमची पण सुटका ना आमची पण सुटका. मी सांगितलं ऐकणार नाही होती. तुम्ही सांगितलं की आम्ही गप गुमान बाहेर पडू. काय तुम्हाला खूप बरं वाटेल ना तुम्ही जर हॉटेलमध्ये गेलात राहायला? म्हणजे काय आनंद गगनात मागणार तो. हे आयले ह्या बिखरलं बंगलाय का हे खोल्या तर खुरडी चुरू होती कदम होती. आयला पोट बेडरूम ठेवा तर बुड हॉलमध्ये जात. तुम्ही आमच्या मिसेसला सांगा म्हणजे ती आमची चिरंजीवन सांगल. मग आम्ही जायला मोकळा. तुम्हाला खूप आनंद होईल ना माझा बंगला सोडून तुम्हाला जायला मिळालं तर. म्हणून मी नाही सोडणार आहे ललिताला. मला ना किती त्रास झाला ना तात्या तरी चालेल पण तुम्हाला त्रास होणार आहे ना ह्याचा जास्त आनंद होणार मला. तर कबूल का नाही करत तात्या की या स्पर्धेत तुम्ही हरलात तर तुम्हाला गुडघे टेकून माझी माफी मागावी लागेल याची लाज वाटते म्हणून घाबरताय. पळून जायचंय. कारण काय तर म्हणे माझी सुटका. 1,00,000 रुपये माझ्या तोंडावर फेकण्याची भाषा केली होती ना तो जो ताठा होता ना तो कायम ठेवायचा तात्या. या स्पर्धेतून जर पळून जायचं असेल तर आधी ह्या सगळ्या झिंजा कापायच्या. सगळ्यांसमोर नाक घासून माझी माफी मागायची. म्हणायचं मी चुकलो तरच या स्पर्धेतून तुमची सुटका होईल. स्वर्गबाई जीबीला लगाम घाला तुमच्या. पुरुष माणसाचं कसं बोलायचं तुमच्या नवऱ्याने शिकवलं नाही? तुमची मिसेस असं बोलली असते ना जीभ घासून हातात दिली असते तिच्या. आम्ही पांढरं निशाण घेऊन आलो तुमच्याकडं. तुम्ही आमच्यावर बॉम्ब टाकतोय. डायरेक्ट आमची इज्जतच काढली तुम्ही. या गणपतीच्या आगमनाला नाही तुमची इज्जत काढली तर नाव नाही लावणार बापाच. ओ तात्या माझ्या समोर गर्जना करायच्या आधी ना विंग्रजी जरा नीट शिकून या की. स्वर्गे बाई हे विन्सुलेट मी व्याजा सकट परत करेन तुम्हाला. यू डोंट नो हे स्वर्गे बाई माय नीचपणाच बॉर्डर इज बिहाइंड वदी जॉन.
एक्सप्लेन हर. काय बोललं थिरड? चुकीचं इंग्लिश बोलले का? हे मारू दे ग, काय बोलला ते सांग. त्यांना बहुधा असं म्हणायचं होतं, यू डोंट नो माझ्या नीचपणाची बॉर्डर इज बियॉन्ड होरायझन. आता काय बोललं म्हणून विचारते, आता बोलतच नाहीये. म्हणजे माझा नीचपणा क्षितिजा पलीकडचा आहे असं म्हणाला काय? तो थेरडा जर नीच असेल तर मी महान नीच आहे. आता जोपर्यंत त्या तात्याचा माझ्या मनासारखा मी छळ करत नाही तोपर्यंत त्याची या घरातून सुटका नाही. अरे तात्या, येताना स्वतःच्या मर्जीने आलास ना रे माझ्या घरात. आता माझ्या मर्जीशिवाय या घरातून तुला जाता येणार नाही. तू जर तात्या असशील तर मी कांत आहे, कांता चोरगे. मीर साहेब, हा बंगला ही खोली किती झाक आहे ना. मला तर सगळ्याची मज्जाच वाटते. आज स्वयंपाक करताना पण खूप मजा आली आणि त्या वृंदातही खरंच खूप चांगला होता वीर, खूप चांगलं. खरंय तुझ, पण आनंदी मला वाटत कांता मावशी फार बरं वागत नाहीये वृंदाशी. पण कांता मावशीचा जाच असणार आहे त्या वृंदाला. तिला डॉक्टर व्हायचंय हेही कदाचित आवडत नसणार आहे कांता मावशीला. मलाही असंच वाटतंय. आज सकाळी कांता मावशी त्यांना ओरडलं ना तर तेव्हा त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. पण गी साहेब, त्या वृंदातही आहेत ना, त्यांना शिकण्याची खूप इच्छा आहे. आपण जोपर्यंत इकडे होत ना तोपर्यंत आपण त्यांना मदत करूया. नक्कीच आनंदी, मला असं वाटतंय की प्रसारला पण कसलं तरी टेन्शन आहे. कदाचित तो हॉटेल चालू करतोय हेही कांता मावशीला आवडत नाही. ही कांता मावशी म्हणजे ना लेडी तात्या, किंवा तात्या म्हणजे कांता मावशीचा पुरुषी अवतार. दोघेही सारखेत म्हणूनच तर एकमेकांवर डफरायला लागतात. कुणाला वंदायला नको, कुणाला निंदायला नको, एकमेकांना पुरून उरणार आहेत दोघं. पण खरंच दादांनी पहिल्याच दिवशी असं वागायला नको होतं. कोण समजवणार तात्यांना? साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आले ना तरी तेही समजवू शकणार नाहीत त्यांना. तरी बरं त्यांच्या चिरंजीवांना घाबरतात ते. नाही नाही, काही घाबरत वगैरे नाहीत. मला घाबरण्याचं फक्त नाटक करतात, कारण त्यांना माहितीये मी जर त्यांच्यावर चिडून निघून गेलो तर त्यांचं तोंड पाहणार नाही आयुष्यात परत, म्हणून जरा दबून असतात, बाकी काही नाही. आणि ते प्रसाद दादा आहेत ना, ते पण मला असे असं गरीबच वाटतात. म्हणून असं कांता मावशीचा फावत असणार या घरात. वीर, मी असत्या वृंदा त्यांना अभ्यास करताना पाहिला, असल्या झाक देत होत्या त्या. म्हणजे मी नाचताना कशी तल्लीन होते ना, जवळजवळ तशीच त्यांची तंद्री लागली होती. जसं की त्यांना अभ्यास करून खूप काहीतरी मोठं व्हायचं होतं, असं पुस्तक हातात धरलं होतं आणि खूप मोठ्या मोठ्याने अशा पाठ करत होत्या आणि फेऱ्या मारत होत्या. काय आणि काय म्हणत होत्या? नाही, म्हणजे अवघड होतं, नाही कळलं मला. काही हरकत नाही, पण आनंदी माझ्या आनंदीने पण खूप शिकावं असं मला वाटतंय. म्हणूनच सर आपण इथे सेटल झालो की लगेच काही दिवसातच तू ही कॉलेजात जायचंस. वीर साहेब, शाळा सोडून 3-4 वर्ष झाली आहेत मला आणि मी नाही माझ्यापेक्षा लहान मुलांबरोबर शिकणार. अगं लहान मोठ्याचा काय प्रश्न आहे? आणि तसंही मी तुला विचारत नाही, तुला सांगतोय, तुझ्या नवऱ्याचं ऐकणार नाही असू. पण वीर, खरंच खूप वर्ष गेली आहेत मध्ये, आता कसं जमेल? नाही जमणार. का नाही जमणार? माझ्या आनंदीला सगळं जमेल. एक काम कर, वृंदाची परीक्षा झाली की हळूहळू तिच्याकडनं शिकायला सुरुवात कर. बघू. बरं जेवण तयार आहे वीर साहेब, चला जाऊयात. आनंदी थोड्या वेळाने जाऊयात. जेवण तयार आहे, ते फक्त वाढायचं आहे, त्यामुळे सगळे वाट पाहतायत वीर साहेब, चला. आनंदी शहरात आल्यापासून जास्त स्टेजात वागायला लागलीस तू. नवऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये तुझ्याकडे. आपण पाहुणे आहोत की नाही वीर?
आणि तुम्ही आतून दरवाजा बंद केला लोक काय म्हणतील? काय म्हणणार? मी माझ्या बायको बरोबर या बंद खोलीत, कोणी काही म्हणणार नाही. मी खरंच बास असं बरं दिसतं का? काय म्हणतील सगळे? चल ना आता खाली. ठीक आहे, एका अटीवर जाऊ देईन मी तुला. मी जर तुला खाली जाऊ दिलं तर मला काय मिळणार आहे? कांता मावशी. आनंद ग पटापट, भूक लागली आहे. प्रसाद आला काय? नाही हो, मगाशीच आला. मग काय वेगळं आमंत्रण द्यायचं त्याला इथे येण्यासाठी? मला थोडं मला नाही, तुम्ही सुरू करा. तो येईल. सुरू करा म्हणजे असं कसं सुरू करणार? सगळे पाहुणे आले, त्याचं तरी भान ठेवा म्हणून लक्षात ठेवा जरा. चोरगे भाई, तुम्ही पण लक्षात ठेवा म्हणजे झालं. ते भान आहे म्हणूनच अजून नीट वागते तुमच्याशी, नाहीतर तुमच्याशी बरं वागण्या इतकाही तुमचा स्वभाव बरा नाहीये हो. अग आता जा, असशील तसं बोलवलंय म्हणो, जा. बावळट कार्टी. काय सांगायचं ललित, हे बावळट आहे ना, ही तोंडाची माशी सुद्धा उडत नाही. चेंड निघालीये डॉक्टर बनायला. अभ्यासाचं बरोबर कारण शोधून काढलं हिने काम चुकारपणा करायला. शी आहे ना अभद्र एक नंबरची. या आयुष्यात आली माझ्या पोराची आणि पोराचा वाट टोळ झालेला आहे. ए चोरगे भाई, त्याने तुमच्या पोटी जन्म घेतला ना, तिथं त्याचं अर्ध अधिक वाटोळ झालं. आता लग्न झाल्यानंतर काय वाटोळायचं बाकी राहणार आहे? पण काय पण म्हणा, तुमची सुनवाई आहे ना, ती तुमच्याच गेट ढालगत नाही विचारी. नाही, दुसऱ्याची सून नेहमीच चांगली वाटते हो समोरच्याला. दुरून डोंगर साजरे, जगाची रीतच आहे ती. स्वर्गबाईने मराठीचा बराच अभ्यास केलेला दिसतोय. फाड फाड मराठी वाक्य फेकतात तोंडावर. बघ कशी गेली ही पोरगी, आता बसेल गुलू गुलू बोलत. वेळ काळ कशाच भान काही नाही दिला. मावशी, मी मी बोलावून आणते त्यांना. कांता अग, सुनेला किती फाडफाड बोलतेस तू. वयाने लहान आहे ती अजून. लहान दिसते लहान अशी आहे म्हणून. हिच्या वयाची होते ना तेव्हा सुवर्णा झाली होती मला लहान. आता तुझं